नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा कोसळून 6 महिन्यांचा कालावधी उलटला तरी त्याचा सुधारित प्रस्ताव अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास खात्याकडे पाठवलेला नाहीये. याचा निषेध म्हणून युवा फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा परिषदेचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी. जिल्हा परिषदेची जी नगर तालुक्यामध्ये निंबोडी येथे शाळा आहे, प्राथमिक शाळा, ती शाळा कोसळली गेली आणि त्यामध्ये 3 विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राणाला मुकावं लागलं. तरी देखील जिल्हा परिषदेने साधा प्रस्ताव देखील ग्रामविकास खात्याकडे पाठवला गेलेला नाही. तर या संदर्भामध्ये मी मागे आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदनही दिले, आपले कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे त्यांना देखील निवेदनं दिली, मग पण त्यातनं असं काही उत्तरही मिळालं नाही आणि त्यातनं काही असा संदर्भही मला सांगण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे मी आपले जे पालकमंत्री आहेत नगर जिल्ह्याचे राम शिंदे साहेब, त्यांच्याशी देखील मी स्वतः जाऊन भेटलो. तर त्या साहेबांनी त्याचं उत्तर प्रत्युत्तर म्हणून मला एक पत्र मंत्रालयातनं त्यांच्या मंत्रालयातनं पाठवलं गेलं आणि त्या मंत्रालयात असं सांगितलं गेलं त्या पत्रामध्ये की ग्रामविकास खात्याकडे हा सर्व विषय सुपूर्द केलेला आहे. तरीसुद्धा मंत्रालयातनं जर ग्रामविकास खात्याकडे पालकमंत्री साहेब जर पाठवू शकतात तर जिल्हा परिषद ही फक्त जिल्हा स्तरीय आहे, तरीसुद्धा हे पाठवत नाहीत, मला एक लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. एवढंच या ठिकाणी मी म्हणेन. जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी.